गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तांगडे, एक कॉफी दे ना प्लीज. हां दे. तांगडे मला पण. हो. थँक यू. तांगडे, ए तांगडे, तांगडे. नवरे अहो, किती मोठ्याने हाक मारताय. अहो सारिका मॅडम, याला हाक मारणं नाही म्हणत, एखाद्याच्या नावाने बोंबल ना म्हणतात. असू नकोस, तुझ्याच नावानं बोंबलतोय मी. अरे त्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे राहू देत, पहिल्यांदा कॉन्फरन्स रूम मध्ये चल, सगळी तयारी करायला हवी, चल लवकर. नवरे अहो, एवढं काय झालंय आज? आज प्रेझेंटेशन आहे ना. हो विसरलेच मी. दाभोळकर सर येतीलच इतक्यात. ए तांगडे, बरं झालं, कॉफी आण ना प्लीज. हा आणतो. रजनी मॅडम, आज जरा सेल्फ सर्व्हिस, तांगडेला काम आहे. काय रे तांगडे, अहो काहीच बोलत नाही नवरे, काय प्रॉब्लेम आहे? रजनी मॅडम चिडू नका. अरे तांगडेला मी घेऊन चाललोय, काम आहे म्हणून. काय जय सर, आज अविनाश सर, वहिनी साहेब आणि दाभोळकर सरांसमोर प्रेझेंटेशन देणार आहेत ना. ओ हा हा हा, बरोबर. तांगडे जा तू आधी लवकर, मी घेते कॉफी. चल 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 लवकर. आदिती मॅडम, आज जय सरांची परीक्षा कोण घेणार? तुम्ही का दाभोळकर सर? रजनी तू आत्ता आलीस ना, पाणी पी जर थंड हो, बाहेर जरा गरम होत असेल ना, तर डोकं शांत ठेव जरा तुझ. आणि रजनी नको ग, कारण नसताना नकोच आज चौथीच्या वाट्याला. बापरे, आपलं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ऑफिस कमी आणि लॉयरचं ऑफिसच जास्ती वाटायला लागलंय सध्या. जो उठतो तो दुसऱ्याची वकिली करायला लागतो. नाहीतर काय, करेक्ट रजनी मॅडम तुमचं, पण एवढंच आहे की सगळे वकील सत्याच्या बाजूने बोलणार आहेत. सत्य ते काही माहित नाही, हा पण वकील आहेत सगळे नक्की. आणि काही लोक उगाच इथे तिथे नाक खुपसून काहीही बोलत असतात. रजनी शांत हो, साई शांत हो रे बाबा. रजनी अगं, आपला जय आहे ना, त्याचं प्रेझेंटेशन आहे, या आपल्या वादामुळे उगाच त्याला त्रास नको. हो की नाही? जरा वातावरण छान प्रसन्न ठेवूया. ओके गुड. बघा, म्हणजे त्यांना पटलं की त्यांच्यामुळेच वादविवाद होता ते. साई सॉरी काका. अरे पण ज्याच्यासाठी एवढी वातावरण निर्मिती चालली आहे तू कुठे आहे? जय कुठे आहे? तो अविनाश सरांच्या केबिन मध्ये. वाह, परफेक्ट, व्हेरी नाईस मिस्टर जयराम. थँक यू सर. खरं म्हणजे मला सुरुवातीला खूप टेन्शन होतं की तुम्ही हे प्रेझेंटेशन कसं कराल, पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं मला खात्री आहे की मिस्टर दाभोळकरांना हे प्रेझेंटेशन नक्की आवडेल. आणि हा जो फॉर्मॅट तुम्ही वापरला आहे प्रेझेंटेशनसाठी, मला असं वाटतं की आपल्या इतर मोठ्या टूरसाठी सुद्धा आपण असाच फॉर्मॅट वापरूया. येस सर.
पण सर, मी अजून एक अल्टरनेट ऑप्शन तयार करून ठेवलाय, म्हणजे अजून एक प्रेझेंटेशन तयार करून ठेवलंय. इनकेस मिस्टर दाभोळकरांनी हे प्रेझेंटेशन रिजेक्ट केलं तर का? रिजेक्ट करायचं काय कारण आहे? याच्यात तुम्ही अत्यंत योग्य पद्धतीने टूर विषयी माहिती दिली. एडीएमला याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही यात प्रॉफिटही दाखवलंय, सगळ्या फॅसिलिटीज याच्यात आहेत. मग रिजेक्ट करायचं काय कारण आहे? हो सर, पण कदाचित त्यांना काहीतरी वेगळं एक्सपेक्टेड असू शकतं. नाही, मला कळत आहे मिस्टर जयराम, तुमच्या आधीच्या अनुभवावरून तुम्ही सांगताय, बरोबर? हो सर. पण मला नाही पटत, तुमच्या इनफॅक्ट सगळ्यांच्याच मनात दाभोळकरांविषयी एक भीती क्रिएट झाली. आपण समोर आणलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रेझेंटेशन दाभोळकर स्वीकारणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय, पण तसं नाही आहे. एक लक्षात घ्या, एखाद्या बिझनेसमॅनला त्याच्या प्रॉफिटपेक्षा कुठलीच गोष्ट महत्वाची नसते. अँड दाभोळकर इज अ थोरो बिझनेसमॅन. आय कॅन रीड इज माय. तुम्ही त्यांना उत्तम द्या, ते तुमचं कौतुकच करतील. त्यामुळे मला असं वाटतं की दुसरा जो ऑप्शन आहे तो तुम्ही डोक्यातनं काढून टाका आणि हेच प्रेझेंटेशन उत्तम पद्धतीने त्यांच्या समोर प्रेझेंट करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज प्रेझेंटेशन आहे ना? मग सरांना दाखवलंस? हो. काय म्हणाले? सरांना आवडलंय प्रेझेंटेशन. अच्छा, म्हणजे हे प्रेझेंटेशन फायनल. चला बाई ग, देवच पावला म्हणायचा. वा वा वा, सरांना प्रेझेंटेशन आवडलं हे उत्तमच झालं. पण जय, फक्त सरांना प्रेझेंटेशन आवडून उपयोग नाहीये, मुळात ते दाभोळकरांना आवडलं पाहिजे. अगं रजनी, सरांना प्रेझेंटेशन आवडलंय म्हटल्यावर दाभोळकरांना देखील आवडेलच ना? सारिका, तुझ्या आकड्यां इतकं सोपं नाहीये ते. नाही म्हणजे माझा जयच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. पण रजनी, अग होईल सगळं व्यवस्थित. तू आता शांत राहा. अरे हा, सॉरी सॉरी सॉरी. नाही, माझ्या लक्षात नाही आलं की इथे अदिती मॅडम बसल्यात म्हणून. पण मी कामाबद्दल बोलतेय ना, मी कुठे पर्सनल काय बोलतेय, नाही का? हा, नाही पण जय, तयारी भरपूर करायला लागेल ना तुला. आणि जे प्रेझेंटेशन केलंयस ना त्या बाबतीत कॉन्फिडेंट राहा. दाभोळकर सरांना सगळं एकदम परफेक्ट लागतंय ना? नाही म्हणजे मी तसं ऐकलंय म्हणून. ऍब्सोल्युटली ट्रू. त्यांना सगळं अगदी परफेक्ट लागत. बेस्ट ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज लागतात. काही वर्षांपूर्वी मीच त्यांची टूर हँडल करायचे, त्यामुळे आय हॅव एक्सपिरियन्स. काय तिलोत्तमा, कुठल्या एक्सपिरियन्स बद्दल बोलतीयस? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. आई साहेब, ते दाभोळकरांना सगळं परफेक्ट लागतं ना, त्याबद्दल बोलत होतो. जयचं प्रेझेंटेशन आहे ना आज? खरे,
दाभोळकरांना खरंच सगळं अगदी परफेक्ट लागतं. तसंच असायलाही हवं ना. पण काळजी कशाला करता? मला खात्री आहे जयचं काम सुद्धा अगदी परफेक्ट असणार. जय, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. हो ना, आम्ही तेच बोलत होतो आत्ता. या सगळ्यांच्या या चर्चेनी टेन्शन नाही ना आलं जय तुला? नाही हो. गुड. हो, कारण मिस्टर दाभोळकर म्हटल्यावर पहिलं टेन्शन यायचं ते जयलाच. काय आदिती? पण जय, काही टेन्शन घेऊ नको. एवढी सगळी जण तुझ्या बरोबर आहेत. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. बेस्ट ऑफ लक. दाभोळकर साहेब एवढ्यात येतीलच. आपण कॉन्फरन्स रूम मध्ये भेटू. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट जयराम. थँक्यू. थांगडे, तू केबल नीट जॉईन केली आहेस का? हा, नीट जॉईन केले. फिट बसवले एकदम. चेक करा तुम्ही एकदा. जयराम, सगळी तयारी झाली का? हो मॅडम. चालू दे तुमचं. नाही म्हणजे नीट तयारी करा तुम्ही. मी पाणी घेऊन येतो. चालेल. जय, सगळं व्यवस्थित झालंय ना? हो आदिती. ओके, हे बघ, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, रिलॅक्स हो. आणि प्रेझेंटेशन देताना जर तुला टेन्शन आलं तर तू आऊंकडे बघून बोल. आणि जर तुला पप्पांनी म्हणजे मिस्टर दाभोळकरांनी कुठलेही ट्रिकी प्रश्न विचारले ना तर गोंधळू नकोस. शांतपणे उत्तर दे, विचार करून उत्तर दे. पण पॅनिक होऊ नकोस. हा, शांत राहा, एकदम शांत राहा. आणि प्रेझेंटेशन खूप छान होईल. आदिती रिलॅक्स, माझ्यापेक्षा तू जास्त पॅनिक होतेस. हो अरे, मगाशी आऊ म्हणाला ना, दाभोळकर म्हटले की जयला टेन्शन येतं म्हणून मग. जयराम, या फाईल्स आहेत. बजेटचे सगळे डिटेल्स यात आहेत. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू काय? आपल्या माणसाला कोण थँक्यू म्हणतं का? नाही म्हणजे एकत्र काम करतो ना आपण म्हणून. तांगडे, तुझं झालंय का काम? हो. पेन ड्राईव्ह म्हणजे जर काही प्रॉब्लेम झाला तर बॅकअप असायला हवा ना? आहे ना. तरी पण मी ते प्रेझेंटेशन मला मेल करून ठेवते. हेच आहे ना. मिस्टर जयराम, सगळी तयारी झाली? येस सर. हॅलो सर. आदिती, तू सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये इन्वॉल्व्ड आहेस का?
सॉरी सर. आदिती, जयला मदत करायला आली होतीस ना? हो. आऊ येते मी. ऑल द बेस्ट मिस्टर जयराम. थँक यू. सांगडे कॉफी. मिस्टर जयराम ऑल सेट? येस सर. परवानगी असेल तर लगेच प्रेझेंटेशन सुरू कर. ओ येस. मला सुद्धा खूप उत्सुकता आहे हे प्रेझेंटेशन बघण्याची. बस. थँक यू. सर, एडीएमजी ही सगळ्यात महत्वाची टूर आणि ही सगळ्यात महत्वाची टूर त्यासाठी प्रेझेंट केलेला देव टूर्स कडनं हा प्लॅन. थँक यू सर. आय एम शुअर ही टूर खूप एन्जॉय केली जाईल. वा, खूप छान जाईल. गुड मिस्टर जयराम, मला प्लॅन फार आवडलाय. मिस्टर दाभोळकर, तुमचं काय म्हणणं? गुड, चांगला आहे प्लॅन. म्हणजे खूप वर्कआउट केलंय तुम्ही. बिझनेस आणि प्लेजर याची चांगली सांगड घातली. पण काही त्रुटी आहेतच. मिस्टर जयराम, युनिक काय याच्यामध्ये? ही टूर देव टूर्स अरेंज करते, मग त्याच्यामध्ये काहीतरी युनिक असायला हवं ना? काय मिस्टर अविनाश? सर बरोबर आहे, ही टूर कोणीही प्लॅन करू शकतो. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या फॅसिलिटीज, सगळ्या सुविधा फक्त देव टूर्स तुम्हाला देऊ शकतो. मिस्टर जयराम, तुम्ही केलेला प्लॅन जर तुम्ही लक्ष देऊन क्रॉस चेक केलं ना, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. तुम्ही एक संपूर्ण दिवस वाया घालवलाय. नाही सर, त्याचा विचार केला गेलाय. सर, ही एवढ्या दिवसांची टूर म्हटल्यानंतर स्ट्रेस तर येईलच,
त्यामुळे आराम करण्यासाठी हा एक दिवस ठेवला होता. पण त्यातही या दिवशी पार्टी अरेंज केली. छोटी पार्टी ज्याच्यात सगळे एम्प्लॉईज शिवाय एडीएमचे सगळे कस्टमर्स इन्व्हायटेड असतील. त्यामुळे तुमचं छान रिलेशन बिल्डिंग होईल सर. सो अर्थातच हा एक दिवसही सत्कारणी लागेल. गुड जयराम. पण मिस्टर जयराम, परदेशामध्ये आपण इतक्या लोकांना घेऊन चाललो आहोत, तर तिथल्या काही खास युनिक लोकेशन्स वरती हे जर वर्कआउट झालं तर जास्त बरं होईल. सर, तुम्हाला बेस्ट सर्व्हिसेस देईन हे प्रॉमिस केलं होतं मी. तुम्हाला हा प्लॅन आवडला नसेल तर माझ्याकडे एक दुसरा ऑप्शन तयार आहे. आय एम शुअर तुम्हाला तो प्लॅन नक्कीच आवडेल आणि मी तो तुम्हाला आता लगेच दाखवू शकतो. चालेल ना सर? हे प्लीज गो अहेड. थँक्यू.